हेलो स्टूडेंट। अच्छा, अपने टॉपिक मध्ये आज आपण पाहायचं आहे मोमेंट ऑफ फोर्स। मोमेंट ऑफ फोर्स किंवा त्याला म्हणतो आपण सिंपली, म्हणतो आपण त्याला टॉर्क। ओके, बघू काय असते। तर एक्झॅक्ट रफली जर आपण सांगण्याचा प्रयत्न केला आपण, तर जेव्हाही एखादी बॉडी जर होत असेल रोटेट, जेव्हाही जर एखादी बॉडी जर होत असेल रोटेट होत असेल, तर तेव्हा ती बॉडी रोटेट होणार आहे त्यावर अप्लाय केलेल्या फोर्सच्या टर्निंग इफेक्टमुळे। जेव्हा एखादी बॉडी होणार आहे रोटेट, मग ती बॉडी रोटेट का होत असेल, त्यावर कुठला तरी फोर्स अप्लाय होत असेल आणि त्या फोर्सच्या टर्निंग इफेक्टमुळे, फोर्सच्या टर्निंग इफेक्टमुळे ती बॉडी होते रोटेट। आणि मग जो टर्निंग इफेक्ट ऑफ फोर्स जो असो, बरोबर आहे, बॉडीचा समजा बॉडीवर अप्लाय केलेल्या फोर्सचा टर्निंग इफेक्ट, अँड दॅट इज कॉल्ड एज द टॉर्क। त्याला म्हणतो आपण टॉर्क। किंवा मग त्या फोर्सचा इफेक्ट म्हणजे मोमेंट ऑफ फोर्स, बरोबर, मोमेंट म्हणजे इफेक्ट। सो फोर्सचा इफेक्ट, मोमेंट ऑफ फोर्स, इट इज ऑल्सो कॉल्ड एज द टॉर्क। ओके, मग सिंपल लक्षात ठेवायचं आहे की समजा जर एखादी बॉडी समजा कन्सिडर करा, ही इथे एक बॉडी आहे, ही एक बॉडी आहे आणि या बॉडीवर समजा काही बॉडी मध्ये काय पार्टिकल म्हणा आणि त्यावर समजा आपण फोर्स अप्लाय केला, त्यावर फोर्स अप्लाय केला आणि या फोर्समुळे, ह्या फोर्समुळे बॉडीमध्ये जर समजा आला टर्निंग इफेक्ट, बॉडीमध्ये आला टर्निंग इफेक्ट म्हणजे बॉडी झाली रोटेट, समजा ह्या एक्सिसच्या अवॉर्ड मध्ये बॉडी झाली रोटेट, रोटेट्स या एक्सिसच्या अवॉर्ड मध्ये, ओ झेड एक्सिसच्या अवॉर्ड मध्ये, तर मग तेव्हा जो समजा तेव्हा त्या बॉडीमध्ये प्रोड्यूस होणारा टॉर्क किंवा मग जो त्यामध्ये समजा फोर्समुळे, त्या फोर्समुळे त्यामध्ये होणारा टर्निंग इफेक्ट, फोर्समुळे त्या बॉडीमध्ये होणारा टर्निंग इफेक्ट, तर त्याला म्हणतो आपण त्या फोर्सचा मोमेंट, मोमेंट ऑफ फोर्स, किंवा त्याला आपण टॉर्क, त्याला त्याला आपण टॉर्क म्हणू आपण। आणि किंवा मग एक सिंपल लक्षात ठेवायचं आहे की जर समजा बॉडी जर होत असेल रोटेट, तर ते रोटेट होणार आहे टॉर्कमुळे। ओके, टॉर्क म्हणून बॉडी होत असते रोटेट। बघू आता जर आता पर्टिक्युलर, आपण जर समजा पर्टिक्युलर डेफिनेशन जर पाहिली, तर डेफिनेशन ऑफ टॉर्क ते कशी बनणार आहे, आपण सगळंच म्हटलेलं आहे टर्निंग इफेक्ट। जर म्हणते आपण याची डेफिनेशन, तर टर्निंग इफेक्ट, टर्निंग इफेक्ट ऑफ फोर्स, टर्निंग इफेक्ट ऑफ अ फोर्स, आणि टर्निंग इफेक्ट, आणि तो जो समजा टर्निंग इफेक्ट असेल अबाउट सम एक्सिस, अबाउट एनी एक्सिस, अबाउट एनी एक्सिस, अबाउट एनी एक्सिस, आणि जो समजा जो टर्निंग इफेक्ट येत आहे आणि तो केव्हा येत आहे, ड्यू टू द अप्लिकेशन ऑफ दॅट फोर्स, ड्यू टू द अप्लिकेशन ऑफ दॅट फोर्स। हा, सो टर्निंग इफेक्ट ऑफ अ फोर्स अबाउट एनी एक्सिस विच प्रोड्युसेस रोटेशनल मोशन, विच प्रोड्युसेस रोटेशनल मोशन, विच प्रोड्युसेस रोटेशनल मोशन इन अ बॉडी, इन अ बॉडी, अँड दॅट टर्निंग इफेक्ट, दॅट टर्निंग इफेक्ट इट इज कॉल्ड एज द, इज कॉल्ड एज टॉर्क, इज कॉल्ड एज टॉर्क, किंवा त्याला काय म्हणतो आपण मोमेंट ऑफ फोर्स और मोमेंट ऑफ फोर्स, इट इज कॉल्ड एज टॉर्क और मोमेंट ऑफ फोर्स। ओके, तर आपण असं आहे मोमेंट ऑफ फोर्स म्हटलं किंवा मग त्याला टॉर्क म्हटलं आपण, त्याची आपण डेफिनेशन बघितली। आता आपल्याला त्याचं पाहायचं फॉर्म्युला, त्याचं पाहायचं आहे फॉर्म्युला। समजा कन्सिडर करा एक बॉडी आहे किंवा पार्टिकल आहे, हा एक पार्टिकल आहे आणि हा पार्टिकल होता है रोटेट, हा पार्टिकल होता है रोटेट अबाउट सम एक्सिस, अबाउट दिस एक्सिस ओ झेड, आणि त्यावर समजा हा जो फोर्स आहे वेक्टर एफ, हा त्यावर समजा फोर्स अप्लाय होता है, त्या फोर्स अप्लाय केल्यामुळे त्या फोर्सच्या इफेक्टमुळे बॉडी होते रोटेट, ऑन द अंडर द एक्शन ऑफ दॅट फोर्स बॉडी इज रोटेटिंग, फोर्स एक्शन मुळे बॉडी होत आहे रोटेट अबाउट दिस एक्सिस। सो इफ अ बॉडी किंवा पार्टिकल, अ बॉडी इज रोटेटिंग, इज रोटेटिंग अंडर द एक्शन ऑफ फोर्स, अंडर द एक्शन ऑफ फोर्स, अंडर द एक्शन ऑफ फोर्स अबाउट सम एक्सिस, अबाउट एनी एक्सिस, अबाउट एनी एक्सिस, आणि जो फोर्स आपण अप्लाय केलेला आहे, जो फोर्स अप्लाय केला, फोर्स किती आहे, फोर्स आहे एफ। ओके, आणि नंतर आता हा एक समजा वेक्टर आर आहे आणि वेक्टर आर काय असेल, वेक्टर आर असेल त्या पार्टिकलचा किंवा त्या बॉडीचा असेल तिथला, त्या पर्टिक्युलर इन्स्टंटला तिथला पोझिशन वेक्टर जो आपण ड्रॉ करू फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन टू द पोझिशन ऑफ दॅट पार्टिकल ऑर द बॉडी, अँड इट्स पोझिशन वेक्टर म्हणजे त्या बॉडीचा, इट्स पोझिशन वेक्टर, पोझिशन वेक्टर इज वेक्टर आर
फ्रॉम द एक्सिस ऑफ पोटेन्शियल. देन तेव्हा त्यामध्ये जो प्रोड्यूस झालेला टॉर्क असेल, प्रोड्यूस झालेला टॉर्क असेल, तर टॉर्क बघा त्याचा फॉर्म्युला. देन टॉर्क इज गिवन बाय, टॉर्क इज गिवन बाय, टॉर्क प्रोड्यूस इन दॅट बॉडी इज गिवन बाय टॉर्क इक्वल टू वेक्टर. आता टॉर्क कसा आहे, टॉर्क हा वेक्टर क्वांटिटी आहे आणि हा बनते, हा जो वेक्टर एफ आहे आणि हा जो वेक्टर आर आहे त्या दोघांच्या क्रॉस प्रोडक्टनी, म्हणजे वेक्टर आर क्रॉस वेक्टर एफ, हा झाला फॉर्म्युला टॉर्कचा. सो टॉर्क इट इज ऑल्सो वेक्टर आणि तो वेक्टर कसा बनत आहे, तो बनत आहे दोन वेक्टरच्या क्रॉस प्रोडक्ट बनत आहे. आणि तसं आपल्याला माहितीच आहे दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट हा तिसरा वेक्टर असते, बरोबर आहे. सो अगेन आता हा क्रॉस प्रोडक्ट आहे, हा जर असेल क्रॉस प्रोडक्ट, त्या क्रॉस प्रोडक्ट फॉर्म्युला कसं असते, याची मॅग्निट्यूड इंटू त्याची मॅग्निट्यूड आणि काय असते दोघांमधल्या अँगलचा साईन, साईन थिटा, थिटा म्हणजे दोघांमधला अँगल असणार आहे आणि इंटू काय असते एन कॅप, इंटू असते एन कॅप. थिटा म्हणजे काय म्हटलं आपण, थिटा म्हणजे हा जो वेक्टर एफ असेल आपला गेलेला फोरची डायरेक्शन, फोरची लाईन ऑफ ऍक्शन किंवा सिम्पली फोरची डायरेक्शन आणि हा पोझिशन वेक्टर वेक्टर आर या दोघांमधला अँगल असते थिटा, वेअर थिटा इज द अँगल, इज द अँगल बिटवीन द वेक्टर एफ अँड वेक्टर आर, हा झाला थिटा. आणि हा काय, हा एनकॅप म्हणजे काय असते, एनकॅप इज युनिट वेक्टर, एनकॅप असणार आहे युनिट वेक्टर. आणि युनिट वेक्टर कुठला असते बा, तर एक लक्ष ठेवायचं की समजा जर एखादी बॉडी जर होत असेल या एक्सिसच्या अगोदर रोटेट आणि तो एक्सिस कसा आहे, एक्सिस आहे पासिंग थ्रू सेंटर, एक्सिस आहे पासिंग थ्रू सेंटर आणि परपेंडिक्युलर टू दॅट प्लेन ऑफ रोटेशन, त्या रोटेशनचा जो प्लेन असेल, रोटेशनचा जो प्लेन असेल त्या प्लेनला परपेंडिक्युलर असते एक्सिस आणि पासिंग थ्रू असते सेंटर. तर ज्या डायरेक्शन एक्सिस असणार आहे, ज्या डायरेक्शननी तो त्याचा एक्सिस असणार आहे सेंटर मधला एक्सिस, तर त्या डायरेक्शन मध्ये असते टॉर्क, त्या डायरेक्शन असणार आहे टॉर्क, हे एक लक्ष ठेवायचं. मग टॉर्कची हिडन डायरेक्शन असेल, ज्या डायरेक्शन टॉर्क असणार आहे त्या टॉर्कच्या डायरेक्शन मधला असतो युनिट वेक्टर एन कॅप, टॉर्कच्या डायरेक्शन मधला असतो युनिट वेक्टर एन कॅप. सो एन कॅप, जो एन कॅप आहे इज द युनिट वेक्टर, इज द युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ टॉर्क, इन द डायरेक्शन ऑफ टॉर्क. ओके, अगेन तुम्हाला असं एक माहितीच आपल्याला की समजा जर हा जर दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट असतो, दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट एकूण काय थर्ड वेक्टर असतो आणि तो थर्ड वेक्टर कसा असतो, थर्ड वेक्टर ह्या दोन वेक्टरच्या प्लेनला परपेंडिक्युलर असतो, दोन वेक्टरच्या प्लेनला काय असतो परपेंडिक्युलर. आणि म्हणून मग आता जर म्हटलं आपण हा जो समजा हा जो टॉर्क आहे हा जर समजा एक्सिसनी आहे, त्याची डायरेक्शन कशी आहे, एक्सिसनी आहे पासिंग टू सेंटर परपेंडिक्युलर प्लेन ऑफ रोटेशन. म्हणून मग या टॉर्कला, कारण तो एक्सिस नाही आहे म्हणून त्याला आपण एक्सियल वेक्टर, इट इज ऑल्सो कॉल्ड एज द एक्सियल वेक्टर. सो टॉर्क इज अ इज एन एक्सियल वेक्टर, इट इज एन एक्सियल वेक्टर. बरं, तो एक्सियल वेक्टर आहे का बरं, कारण त्याची जी डायरेक्शन असणार आहे, त्याची जी डायरेक्शन बघ असेल, समजा आपण जर म्हटलं समजा हा वेक्टर आर आहे, हा वेक्टर आर आहे आणि समजा हा एक आहे दुसरा कुठला, हा आहे वेक्टर एफ, हा आहे वेक्टर एफ, असे दोन वेक्टर आहेत, हा वेक्टर एफ आहे, हा वेक्टर आर आहे, क्लिअर. आणि आता काय करायचं, समजा तुम्ही काय करू शकता, होऊ शकते की समजा हा जो पोझिशन वेक्टर आहे, पोझिशन वेक्टर आर आहे, वेक्टर आर तुम्ही समजा त्याला डिस्प्लेस करू शकता पॅरलली, वेक्टर आरला जर आपण डिस्प्लेस केलं पॅरलली मी तो जाणार इथं जाणार आहे. आता असे झाले दोन वेक्टर, झाले असे झाले दोन वेक्टर. सो आता हा वेक्टर आर आहे, हा वेक्टर एफ आहे, ओके. आपण आता काय, इथे जे दोन वेक्टर आहे त्या दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट, दोन वेक्टरचा क्रॉस म्हणजे वेक्टर आर आणि क्रॉस वेक्टर एफ, बरोबर. मग आपण जाताय वेक्टर आर पासून, आपण जाताय वेक्टर आर पासून, मग तेव्हा ह्या दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट इक्वल टू काय असते थर्ड वेक्टर, या दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट इक्वल टू काय असते तिसरा वेक्टर असते आणि तो तिसरा वेक्टर कसा असते, या दोन वेक्टरच्या प्लेनला असतो परपेंडिक्युलर, दोन वेक्टरच्या प्लेनला परपेंडिक्युलर हा असतो तिसरा वेक्टर. म्हणजे हा वेक्टर आर क्रॉस वेक्टर एफ इक्वल टू काय टॉर्क आहे, तो हा हा वेक्टर आहे. मग आता इथं जर तुम्ही पाहिलं तर हा वेक्टर जर म्हटलं आपण टॉर्क हा कसा असते, तर ह्या दोन वेक्टरचा बा, ह्या दोन वेक्टरचा जो प्लेन असेल, दोन वेक्टर ज्या प्लेन मध्ये असणार आहे तर त्या प्लेनला परपेंडिक्युलर असते हा तिसरा वेक्टर, ओके. सो इट इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द रोटेशन ऑफ ऑर प्लेन ऑफ द टू वेक्टर्स, प्लेन ऑफ द टू वेक्टर्स अँड पासिंग थ्रू द सेंटर. आणखी पाहता इथं आपण असं म्हटलं, आपण हा वेक्टर आर म्हटलेला, हा वेक्टर एफ म्हटलेला, आपण वेक्टर आर पासून एफ कडे जात आहे, आर टू एफ जात आहे. मग आपण असे जर जात असाल तर डायरेक्शन कशी ही आहे अँटी क्लॉकवाइज, मग अँटी क्लॉकवाइज साठी टॉर्कची डायरेक्शन कशी असते, ते अपवर्ड असते. अँटी क्लॉकवाइज साठी एक्सिलरेटरची डायरेक्शन असते अपवर्ड, आणि ते जर म्हटलं समजा आपण जर घेत असतो क्लॉकवाइज, तर क्लॉकवाइज साठी टॉर्कची डायरेक्शन कशी असते, ती असते डाऊनवर्ड.
आपण बाय युजिंग टू रूल्स जे आपण सर्क्युलर मोशन मध्ये आपण दोन रूल पाहिले होते, राईट हँड थंब रूल आणि राईट हँडेड स्क्रू रूल, त्याने आपण दाखवतो अँटी क्लॉकवाइज रोटेशन साठी टॉर्कची डायरेक्शन अपवर्ड आणि क्लॉकवाइज रोटेशन साठी टॉर्कची डायरेक्शन असणार आहे डाऊनवर्ड. पण दोन्ही केस मध्ये काय असेल, त्या प्लेनला काय असेल, तो परपेंडिक्युलर असेल. दिस इज एक्स वेक्टर, हेन्स दॅट इज इट इट ऑलवेज डायरेक्टेड, इट ऑलवेज डायरेक्टेड, त्याची डायरेक्शन कशी असणार आहे, ऑलवेज डायरेक्टेड परपेंडिक्युलर, ऑलवेज डायरेक्टेड परपेंडिक्युलर टू द प्लेन, टू द प्लेन कंटेनिंग द टू वेक्टर्स, कंटेनिंग द टू वेक्टर्स, वेक्टर आर अँड वेक्टर एफ, वेक्टर आर अँड वेक्टर एफ. आणि अगेन तो असेल अलॉंग द एक्सिस ऑफ रोटेशन, अँड अलॉंग द एक्सिस ऑफ रोटेशन, एक्सिस ऑफ रोटेशन. आणि त्याची जी डायरेक्शन आहे ते अपवर्ड असेल किंवा ते डाऊनवर्ड असेल, हे कशा घेतो आपण, ते दोन रूल आहे त्या दोन रूलचा यूज करून, आणि इन अकॉर्डन्स विथ द, इन अकॉर्डन्स विथ द राईट हँड थंब रूल, राईट हँड थंब रूल और राईट हँडेड स्क्रू रूल, राईट हँडेड स्क्रू रूल. तर ह्या दोन रूल आपण डायरेक्शन घेणार आहे, आणि ते डायरेक्शन कशी असणार आहे, ते रूल कसे सांगणार आहे, अँटी क्लॉकवाइज साठी असते डायरेक्शन अपवर्ड, क्लॉकवाइज साठी असते डाऊनवर्ड. फॉर अँटी क्लॉकवाइज रोटेशन, अँटी क्लॉकवाइज रोटेशन टॉर्क विल बी अपवर्ड, टॉर्क विल बी अपवर्ड एंड फॉर क्लॉकवाइज, फॉर क्लॉकवाइज, क्लॉकवाइज रोटेशन साठी, फॉर क्लॉकवाइज रोटेशन इट विल बी इन डाउनवर्ड डायरेक्शन, इन डाउनवर्ड डायरेक्शन. इधर याची डायरेक्शन, इधर याची डायरेक्शन, आता टॉर्क आहे, टॉर्क याची जर समजा आपण युनिट म्हटलं, आपण याचं म्हटलं, आपण युनिट पाहतोच पडतो आपण, आता युनिटमध्ये युनिट जर काढायचं तुम्हाला, युनिट आपण करतो फॉर्म्युला, तर टॉर्कचा फॉर्म्युला कसा आहे, आर आहे, आर म्हणजे काय म्हणून, त्याला म्हणून आपण लेंथ, त्याला म्हणून आपण लेंथ, आणि लेंथ कशामध्ये असते, मीटरमध्ये. आणि फोर्स आहे, फोर्स, फोर्स जर म्हटलं आपण, तर फोर्स म्हणजे काय असते, मास इंटू एक्सेलरेशन, फोर्स म्हणजे कसं असते, मास इंटू एक्सेलरेशन. आणि जर म्हटलं आपण मास कशामध्ये, किलोग्राम मध्ये, आणि एक्सेलरेशन कशामध्ये असते, मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये. म्हणजे मग हा जो फोर्स आहे, फोर्स युनिट असते किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर, बरोबर आहे, म्हणजे हा मीटर, आणि हा फोर्स, फोर्स युनिट काय म्हटलं आपण, किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर, बरोबर आहे. तर इथं बघा, इथं जर म्हटलं आपण, आता याचं जर युनिट काढायचं म्हटलं आपण, याचं जर आपण युनिट काढायचं म्हटलं आपण, तर आर कशामध्ये, मीटरमध्ये, आणि फोर्स कशामध्ये, किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये. सो मीटर इंटू मीटर, मीटर इंटू मीटर म्हणजे मीटर स्क्वेअर, मीटर स्क्वेअर, आणि हा किलोग्राम, किलोग्राम, आणि हा डिवाइड म्हणजे सेकंडचा स्क्वेअर आहे, डिवाइड म्हणजे सेकंडचा स्क्वेअर, जर वर गेला तर सेकंडचा पॉवर मायनस टू बनणार आहे, सेकंड टू पॉवर मायनस टू, म्हणजे हे बनणार त्याचं युनिट, हे बनणार त्याचं युनिट. आणि हे युनिट काय, हे युनिट जे समजा त्याला म्हणू शकतो आपण, ते युनिट आहे वर्कचं किंवा ते युनिट आहे एनर्जीचं, सेम आहे, लक्षात ठेवायचं आहे. टॉर्चचं जे असणार युनिट तेच असणार आहे वर्कचं, तेच असणार आहे एनर्जीचं. आणि आणि हे तर समजा झालं किलो मीटर किलोग्राम सेकंडच्या फॉर्म मध्ये झालंय, याचे युनिट आणखी पण निघते पाहिजे. जसं आपण याला हे जे समजा, हे जे किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर, फोर्स युनिट आहे, आणि फोर्स युनिटला हे याला नाव सुद्धा, याला नाव काय असतं, न्यूटन, याला काय असतं नाव, न्यूटन, म्हणजे मीटर इन न्यूटन असं म्हणणार आहे. तर याचे हे जे युनिट बनणार आहे, या युनिटला काय लिहू शकतो आपण, मीटर इंटू न्यूटन किंवा न्यूटन इंटू मीटर, न्यूटन इंटू मीटर, हे बनते त्याचं एस आय युनिट, हे बनते त्याचं एस आय युनिट. सो इट्स एस आय युनिट, एस आय युनिट ते कुठलं आहे, ते आहे न्यूटन इंटू मीटर, न्यूटन मीटर, आणि किंवा त्याला काय म्हणतो आपण, मीटर स्क्वेअर किलोग्राम पर किंवा सेकंडचा पॉवर मायनस टू किंवा पर सेकंड स्क्वेअर. ओके, तर हे झालं त्याचं एस आय युनिट न्यूटन, पण न्यूटन मीटर स्क्वेअर, न्यूटन मीटर म्हणले. आणि जर त्याचं म्हटलं आपण सीजीएस युनिट, सीजीएस युनिट जर म्हटलं आपण, तर आपल्याला माहित आहे फोर्स एस आय युनिट काय न्यूटन असते, आणि फोर्स सीजीएस युनिट असते ते डाईन, फोर्स सीजीएस युनिट काय असते ते डाईन, डाईन, आणि मीटरचं काय बनणार सेंटीमीटर, हे बनवलं त्याचं सीजीएस युनिट, डाईन इंटू सेंटीमीटर. अगेन आता याच्या आपण डायमेन्शन, टॉर्च डायमेन्शन करायचे, डायमेन्शन, तर डायमेन्शन साठी आपण काय घेतो, आपण एल एम टी घेतो आपण. ओके,
आता युनिट मध्ये काय काय पावर आता न्यूटन मीटर म्हणजे हे आहे मीटर स्क्वेअर, मीटर म्हणजे लेंथ आहे, मीटरचा स्क्वेअर म्हणजे लेंथचा स्क्वेअर, लेंथचा स्क्वेअर म्हणजे एल टू. ओके, नंतर काय किलोग्राम आहे, किलोग्रामचा पॉवर वनच आहे, टायनी म्हणजे वन आहे, किलोग्रामचा पॉवर वन म्हणजे मासचा पॉवर वन, आणि सेकंड जो आहे सेकंडचा पॉवर मायनस टू म्हणजे एक बनणार टायमचा पॉवर मायनस थ्री बनण्याचं डायमेन्शन, इट विल बी इट्स डायमेन्शन. हे जर समजा आता डेफिनेशन झाले फोर्स टॉर्चची, त्याचा फॉर्म पण झाला आहे, आणि नंतर मग आपण त्याचे समजा डायरेक्शन सुद्धा पाहिले आपण, नंतर मग त्याचे युनिट आणि डायमेन्शन सुद्धा झालेला आहे. आणखी पहा जर हा जो फॉर्म्युला आहे टॉर्चचा फॉर्म्युला, टॉर्चची मतलब आपण ठीक आहे टॉर्चच्या फॉर्म्युलामध्ये काय आर एफ साईन थीटा आहे आणि एन कॅप आहे, तर यामध्ये बघा यामध्ये हे जे असणार आहे आर एफ साईन थीटा हे असणार आहे टॉर्चची मॅग्नेट्यूड म्हणजे व्हॅल्यू, हे असणार टॉर्चची काय असणार आहे व्हॅल्यू मॅग्नेट्यूड, आणि हा एन कॅप काय असेल त्याची दाखवणार आहे डायरेक्शन. ओके, अगेन आपल्याला पाहायचं आहे या टॉर्चचा आणखी फॉर्म्युला पाहायचं आहे, बरेचसे फॉर्म्युला आहे ते पण आपल्याला पाहायचे आहे. तसं म्हटलं आपण टॉर्क याचं जर आपण सिंपल एक्झाम्पल म्हटलं आपण एखाद्या बॉडीमध्ये टॉर्क केव्हा फोर्स होणार, बॉडीमध्ये टॉर्क केव्हा फोर्स होणार आहे, तर एक जर आपण एक्झाम्पल म्हटलं आपण समजा कन्सिडर करा की हा सोबत एखादा हे एखादा समजा याला कन्सिडर करा आपण डोअर, हा कसा डोअर आहे क्लिअर, समजा हे डोअर आहे आणि हे डोअर समजा आपण काय म्हटलं आपण इथं फिक्स आहे, समजा या साईड फिक्स आहे आणि या साईड तिथे क्लोज आहे ओपन होऊ शकते, या साईड क्लोज ओपन होऊ शकते. ओके, तर आपण काय करतो ही जर बॉडी असेल तर ही बॉडी आहे आणि ही बॉडी काय करतो समजा ह्या साईड जर समजा फिक्स केलेली आहे आणि इथं इथं त्याला आपण एनजीज ज्याला आपण घेत असतात एनजीज असतात आणि इथे बॉडी काय करतात तिथं बॉडी हिंग करतात ऍक्च्युली म्हणतात त्याला आपण हिंग एच आय एन जी ईडी. मग जेव्हा एखादा डोर असेल त्या डोरला एखाद्या समजा ह्या पर्टिक्युलर समजा या साईडने ह्या साईड वन एनडी काय करतो आपण त्याला हिंग करतो आणि नंतर मग त्यावर जर आपण फोर्स अप्लाय केला तर बॉडी काय समजा अशी रोटेट होऊ शकते, म्हणजे हा जो डोर असेल त्याला आपण डोरला आपण ओपन करणे किंवा मग क्लोज करणे, तर हा समजा इफेक्ट जो असतो हा असतो रोटेशन इफेक्ट, हा असतो रोटेशन इफेक्ट. आणि हा रोटेशन इफेक्ट केव्हा तयार होणार आहे जेव्हा समजा यावर आपण करून फोर्स अप्लाय करू आणि ह्या बॉडीमध्ये येणार आहे रोटेशन इफेक्ट, बरोबर आहे. मग हा ज्याला समजा याला आपण किंवा यावर अप्लाय झाला टॉर्क, जेव्हा एखादी बॉडी काय असेल हिंग केली असेल आणि त्यावर जसं आपण फोर्स अप्लाय केला आणि ती बॉडी झाली रोटेट मग तेव्हा आपण म्हणतो त्यावर टॉर्क अप्लाय झाला. किंवा मग कधी कधी काय समजा एखादी बॉडी समजा काय असेल समजा ते हँग केलेली असते, बरोबर आहे, सस्पेंड केली, समजा एखादी बॉडी काय असेल समजा सस्पेंड केलेली असणार आहे हँग केली असणार आहे आणि मग त्यावर आपण समजा दोन प्रकारे आपण फोर्स अप्लाय करू शकतो, आपण एक या साईड फोर्स अप्लाय केला, एक ह्या साईड फोर्स अप्लाय केला ह्या रिएक्शनमध्ये ती बॉडी अशी जाणार आहे आणि जो दुसरा जो फोर्स आहे दुसरा फोर्स समजा ह्या रिएक्शन अप्लाय करायचा आहे, असे दोन फोर्स हा, म्हणजे पहा एक फोर्स अप्लाय केला आहे एक फोर्स आपण अप्लाय केला ह्या रिएक्शनमध्ये एक फोर्स अप्लाय केला या रिएक्शनमध्ये तर बॉडी जाणार अशी जाणार आहे आणि जो दुसरा जो फोर्स आहे दुसरा फोर्स आपण अप्लाय करू ह्या रिएक्शनमध्ये म्हणजे बॉडी जाणार अशी जाणार आहे. हे दोन्ही फोर्स जर समजा आपण एकाच वेळेस जर लावले तर बॉडी जाणार रोटेट होणार आहे, म्हणजे बॉडी जर सस्पेंड आहे आणि सस्पेंड केल्यानंतर मग त्यामध्ये त्यावर जसं आपण फोर्स अप्लाय केला आणि फोर्स अप्लाय केल्यामुळे जर बॉडी जर होत असेल रोटेट मग तेव्हा त्यामध्ये टॉर्क प्रोड्यूस झाला असं म्हणतो आपल्याला, किंवा त्यावर ऍड झाला टॉर्क असं म्हणतो आपण. ओके, तर आपण इथं आणखी पाहत आहे टॉर्कचे आणखी बरेचसे प्रॉब्लेम पाहणार आहे आपण. समजा एखादी बॉडी जी आहे समजा किंवा एखादा पार्टिकल आहे तो रोटेट होत आहे एक्स वाय प्लेन मध्ये अबाउट ओ झेड, समजा हे हा समजा एक्स एक्सिस आहे आणि हा समजा वाय एक्सिस आहे, एक्स आणि हा वाय एक्सिस आहे आणि या एक्स वाय प्लेन मध्ये बॉडी समजा होत आहे रोटेट, समजा इथे बॉडी आहे किंवा पार्टिकल आहे हा ओरिजिन आहे आणि जर समजा हा जर पार्टिकल इथं असेल तर मग इथं आपण त्याचा दाखवू पोझिशन वेक्टर, दाखवायचं इथं पोझिशन वेक्टर हा समजा आहे वेक्टर आर, हा आहे वेक्टर आर पोझिशन वेक्टर आहे ह्या पार्टिकलचा पोझिशन वेक्टर आणि जर समजा ह्या बॉडीवर समजा जर फोर्स अप्लाय केला बॉडीवर किंवा पार्टिकलवरती फोर्स अप्लाय केला ह्या रिएक्शनमध्ये आणि मग बॉडी जर होत असेल ह्या फोर्समुळे जर बॉडी होत असेल रोटेट, ह्या फोर्समुळे बॉडी काय होत असेल रोटेट होत असेल अबाउट दिस ओरिजिन इन एक्स वाय प्लेन, मग तेव्हा त्यामध्ये टॉर्क जो असेल त्या टॉर्कचा फॉर्म्युला पाहायचा आहे. तर या केसमध्ये काय करायचं, हा समजा हा जो पोझिशन वेक्टर आहे हा वेक्टर आर आपण ड्रॉ केला ओरिजिन पासून समजा त्या पार्टिकलच्या पोझिशन पर्यंत, त्याला काय याला एक्सटेंड करायचं, याला केला आपण एक्सटेंड, मग ही जरी समजा ही आहे वेक्टर आर याची डायरेक्शन, पोझिशन वेक्टरची ही डायरेक्शन आहे आणि वेक्टर एफ याची ही डायरेक्शन आहे, वेक्टर एफ समजा ह्या डायरेक्शन ऍक्ट होऊन राहिलाय, तर वेक्टर एफ आणि समजा पोझिशन वेक्टरची डायरेक्शन यांच्यामधला अँगल हा घ्यायचा थीटा, हा घ्यायचा असते थीटा. ओके, आता इथं जर म्हटलं आपण हा वेक्टर जो एफ आहे वेक्टर एफ
हा वेक्टर एफ समजा ह्या डायरेक्शन मध्ये असेल ना, इथं बघा इथं हा म्हणजे फोर्स आहे, फोर्स ह्या वेक्टर आर ला सध्या परपेंडिक्युलर नाही आहे. ओके, मग समजा दुसऱ्या डायरेक्शन मध्ये असेल, याचा मीनिंग असं की समजा वेक्टर एफ आणि वेक्टर आर यांच्या डायरेक्शन मधला अँगल समजा 90 नाही आहे, मग तेव्हा काय असेल, तेव्हा हा जो फोर्स असतो हा फोर्स त्याच्या दोन कॉम्पोनंट मध्ये रेक्टॅंग्युलर कॉम्पोनंट मध्ये त्याला स्प्लिट करू, डिवाइड करू, रिझॉल्व करू. मग वेक्टर एफ त्याचा समजा हा म्हणून एक कॉम्पोनंट, तो असेल ह्या क्वेश्चन वेक्टरच्या डायरेक्शन मध्ये. ओके, तर तो जो कॉम्पोनंट असणार आहे फोर्स वेक्टर एफचा, हा कॉम्पोनंट जो थिटाचा असतो ऍडजसंट, आणि थिटाचा जो असतो ऍडजसंट कॉम्पोनंट, तो असतो त्याचा कॉस थिटाचा कॉम्पोनंट. म्हणजे हा जो कॉम्पोनंट असणार हा असणार आहे एफ कॉस थिटा, एफ कॉस थिटा असणार आहे. आणि हा जो कॉम्पोनंट हा पोझिशन वेक्टरच्या डायरेक्शन मध्ये आहे किंवा रेडियस वेक्टरच्या डायरेक्शन मध्ये असणार आहे, म्हणून मग याला म्हणतो आपण रेडियल कॉम्पोनंट. हा झाला रेडियल कॉम्पोनंट, आणि त्याची रेडियल कॉम्पोनंट वेक्टर एफ आर, वेक्टर एफ चा हा झाला रेडियल कॉम्पोनंट, आणि त्याची मॅग्निट्यूड किती आहे समजा एफ कॉस थिटा. आणि मग आता दुसरा जो कॉम्पोनंट असणार आहे वेक्टर एफचा, जो दुसरा कॉम्पोनंट असते तो असणार आहे ह्या एफ कॉस थिटाला, असतो तो परपेंडिक्युलर, तो असणार आहे ह्या रेषेमध्ये, तो असेल असा, तो असेल ह्या रेषेमध्ये. आणि हा जो दुसरा कॉम्पोनंट असतो फोर्थचा, हा दुसरा कॉम्पोनंट, तर त्याला म्हणून आपण तो असतो एफ साईन थिटा, एफ साईन थिटा. आणि हा जो कॉम्पोनंट असणार आहे हा कॉम्पोनंट वेक्टर आर याच्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर, रेडियस वेक्टरच्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर. समजा हा जो पार्टिकल, हा पार्टिकल ह्या सर्कल मध्ये मूव्ह होत असेल, तर त्या सर्कलला परपेंडिक्युलर म्हणजे टॅन्जेन्शियल, म्हणून हा जो समजा कॉम्पोनंट आहे वेक्टर एफ साईन थिटा, तो असतो त्या सर्कलला टॅन्जेन्शियल डायरेक्शन मध्ये, टॅन्जेन्शियल कॉम्पोनंट म्हणून मिळेला. हा जो टॅन्जेन्शियल कॉम्पोनंट आहे याला समजा आपण टॅन्जेन्शियल कॉम्पोनंट किंवा ट्रान्सवर्स कॉम्पोनंट, सो इट विल बी द ट्रान्सवर्स कॉम्पोनंट. सो द रेक्टॅंग्युलर कॉम्पोनंट्स ऑफ फोर्स, द रेक्टॅंग्युलर कॉम्पोनंट्स ऑफ फोर्स आर, तर पहिला कोणता कॉम्पोनंट आहे, पहिला कॉम्पोनंट आहे एफ कॉस थिटा, एफ किंवा वेक्टर एफ आर. ओके, आणि हा काय, हा आहे एफ कॉस थिटा, त्याची मॅग्निट्यूड आहे वेक्टर एफ, त्याची मॅग्निट्यूड म्हटले आपण, तर ती किती असणार आहे, ती असणार आहे एफ कॉस थिटा. आणि हा काय, रेडियल कॉम्पोनंट ऑफ फोर्स, रेडियल कॉम्पोनंट ऑफ फोर्स. दुसरा जो आहे, दुसरा कुठला आहे, हा वेक्टर एफ टी, वेक्टर एफ टी ट्रान्सवर्स कॉम्पोनंट, आणि तो काय, तो आहे एफ साईन थिटा. त्याचे जर म्हटलं आपण, त्याचे जर म्हटलं मॅग्निट्यूड, तर ती किती बनणार आहे एफ साईन थिटा, याचे जर म्हटलं मॅग्निट्यूड ती काय बनते एफ कॉस थिटा. सो एफ टी काय म्हटलं आपण, ट्रान्सवर्स कॉम्पोनंट, ट्रान्सवर्स कॉम्पोनंट ऑफ फोर्स. ओके, आता ॲज आपल्याला टॉर्क आपण फॉलो माहित आहे, ॲज वी नो दॅट, वी नो दॅट टॉर्क, टॉर्कचा फॉर्म्युला कसं असते, टॉर्कचा फॉर्म्युला असं समजा जर म्हटलं आपण, तर वेक्टर आर क्रॉस वेक्टर एफ असते आपल्याला हा माहिती आहे फॉर्म्युला. आणि जर आपण ह्याला जर आपण लिहिला आपण, तो कसा असतो, तो असतो समजा हा आर एफ आणि काय असतो साईन थिटा, आणि इंटू काय समजा असतो एन कॅप, आणि त्यात काय म्हटलं आपण ही काय असते, ही असते टॉर्कची मॅग्निट्यूड. मग जर म्हटलं आपण टॉर्कची मॅग्निट्यूड काय असते, ती असते एवढी, ज्याला कारण आपण आर एफ साईन थिटा असते. मग आता आर एफ साईन थिटा यामध्ये पहा, यामध्ये जर म्हटलं आपण, तर एक काय आहे, तर एक आहे आर, आणि दुसरं कोणतं, दुसरं आहे एफ साईन थिटा, दुसरं आहे एफ साईन थिटा. बर, एफ साईन थिटा, एफ साईन थिटा म्हणजे काय रे, जो समजा टॅन्जेन्शियल कॉम्पोनंट त्याची मॅग्निट्यूड, बरोबर, ट्रान्सवर्स कॉम्पोनंट, ट्रान्सवर्स कॉम्पोनंट ऑफ फोर्स जो आहे एफ साईन थिटा, त्याची मॅग्निट्यूड ऍक्च्युली, ठीक आहे, ट्रान्सवर्स कॉम्पोनंट ची मॅग्निट्यूड, म्हणजे वेक्टर एफ टी त्याची काय मॅग्निट्यूड आहे. मग याचं याचं मिनिंग काय म्हणून राहिलं, की टॉर्क जो असतो, टॉर्क असतो त्या दोघांचा प्रोडक्ट, आणि दोघांचा कोणाचा प्रोडक्ट, तर एक असं समजा ज्याला आपण हा आर, आर म्हणजे असणार आहे जो ट्रान्सवर्स कॉम्पोनंट आहे, ट्रान्सवर्स कॉम्पोनंट एफ साईन थिटा आहे, तर त्यापासून तर जो समजा एक्सीचा प्रोडक्शन असणार आहे, तर त्यांच्यामधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स, आणि एफ टी तुम्हाला माहिती आहे ट्रान्सवर्स कॉम्पोनंट ऑफ फोर्स, बरोबर आहे. मग ट्रान्सवर्स कॉम्पोनंट ऑफ फोर्स आणि समजा त्या त्या ट्रान्सवर्स कॉम्पोनंट ऑफ फोर्स एक्सिसच्या प्रोडक्शन पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स, त्या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे टॉर्क होणार आहे. सो हेन्स टॉर्क इज अ प्रोडक्ट, इट इज अ प्रोडक्ट ऑफ एक काय म्हणून प्रोडक्ट कोणाकोणाचा आहे, एफटीचा, एफटीचा मॅग्निट्यूड म्हणजेच मॅग्निट्यूड ऑफ ट्रान्सवर्स कॉम्पोनंट, ट्रान्सवर्स कॉम्पोनंट ऑफ फोर्स अँड इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स, इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन, डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस
ऑफ रोटेशन. ओके, हा पण एक बनला एक फॉर्म्युला किंवा हा पण बनला, हे पण बनते त्याची एक डेफिनेशन बनणार आहे. अगेन आता बघ, जर समजा आता टॉर्क आहे, टॉर्कचा हा जो फॉर्म्युला आहे ज्या फॉर्म्युलामध्ये एक आहे पोझिशन वेक्टर, दुसरं कोणता आहे वेक्टर एफ आहे, तर इथं हा तर बनलाय फॉर्म्युला. तर ह्या फॉर्म्युलामध्ये काय म्हणलं, एकच कंपोनंट आलेला आहे टॉर्कच्या ह्या फॉर्म्युलामध्ये. जर पाहिला आपण कुठला एकच कंपोनंट, फोरचा एकच कंपोनंट आलेला आहे, तो कुठला आलेला आहे, ट्रान्सफर्स कंपोनंट आलेला आहे. म्हणून मग टॉर्कच्या फॉर्म्युलामध्ये ट्रान्सफर्स कंपोनंट ऑफ फोर्स, फोर्सच्या ट्रान्सफर्स कंपोनंटचा फक्त रोल आहे. बाकीचं म्हटलं आपण फोर्सचा जो समजा रेडियल कंपोनंट असतो, फोर्सचा जो काय म्हटलं आपण रेडियल कंपोनंट, तो टॉर्कच्या बरोबर नसतेच. याचं मिनिंग असं बनत आहे की टॉर्कच्या टॉर्कमध्ये फोर्सचा फक्त ट्रान्सफर्स कंपोनंट याचा रोल असते, बाकी रेडियल कंपोनंट ऑफ फोर्स याचा कुठला रोल नसते. ओके, हे झालंय. आणखी समजा जर हा जो वेक्टर आर आहे पोझिशन वेक्टर आणि वेक्टर एफ फोर्स, तर हे जर समजा असते त्याच्या कार्टेशियन कोऑर्डिनेटच्या टर्म मध्ये, तर तेव्हा मग टॉर्क सुद्धा बनणार आहे समजा कार्टेशियन कोऑर्डिनेट टर्म मध्ये बनणार आहे. तो पण फॉर्म्युला आपण जो आपण काल आपण काढला होता अँगल मोमेंटम, तर त्यासारखं आपण याचा सुद्धा काढू शकतो आपण. म्हणजे पहा, इफ वेक्टर आर अँड वेक्टर एफ आर इन टर्म्स ऑफ देअर कार्टेशियन कंपोनंट ऑफ देअर कार्टेशियन कंपोनंट्स, देन म्हणजे वेक्टर एफ वेक्टर आर कसं असेल त्याच्या कार्टेशियन कोऑर्डिनेटच्या टर्म मध्ये, कंपोनंटच्या टर्म मध्ये. म्हणजे वेक्टर आर कसं असणार आहे, वेक्टर आर असणार आहे आर एक्स आय कॅप प्लस आर वाय जे कॅप प्लस आर झेड के कॅप. ओके, आणि जर समजा वेक्टर एफ असेल, वेक्टर एफ सुद्धा त्याच्या कंपोनंटच्या फॉर्म मध्ये, कार्टेशियन कंपोनंटच्या फॉर्म मध्ये, म्हणजे एफ एक्स आय कॅप प्लस एफ वाय जे कॅप प्लस एफ झेड के कॅप. ओके, तेव्हा टॉर्क कसं बनणार आहे, तेव्हा टॉर्क कसं आहे ना, तर टॉर्क हा जो बनतोय हा कसा बनतो, हा बनतो वेक्टर आर क्रॉस वेक्टर एफ ने बनतोय. ओके, आणि मग आता जर समजा असं असेल समजा जेव्हा आर आणि एफ हा जर समजा त्यांच्या कार्टेशियन कोऑर्डिनेट टर्म मध्ये असणार आहे, तर तेव्हा मग त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट आपण त्याला देतो मॉड मध्ये, आणि त्याची काय टॉर्क समजा त्याला आपण डिटर्मिनंट, म्हणजे हा जो टॉर्क बनणार आहे हा टॉर्क असं म्हणू शकतो. कशा प्रकारे की एकतर मॉड मध्ये किंवा डिटर्मिनंट, तर आर आर याचे समजा एकतर पहिली गोष्ट पहिलं काय लिहून टाकायची, समजा आय जे के, समजा हे वेक्टर आय कॅप जे कॅप आणि समजा हा के कॅप, तिसरा कोणता हा के कॅप, आणि नंतर मग आर याचे समजा एक्स कंपोनंट वाय कंपोनंट आणि झेड कंपोनंट, म्हणजे आर एक्स आर वाय आणि आर झेड. वेक्टर एफ चे एक्स कंपोनंट एफ एक्स, वाय कंपोनंट एफ वाय, झेड कंपोनंट एफ झेड. आणि मग यांचं जर आपण काढलं, आपण याचं जर काढलं आपण डिटर्मिनंट, तो टॉर्क कसा बनणार आहे, टॉर्क इक्वल टू बनणार आहे, तो कसा करतो आपण आय कॅप आणि मॉड मध्ये काय सांगायचं, सॉरी इंटू काय, इंटू समजा हा त्याचा कॉलम सोडून देऊ, त्याचं कॉलम सोडून द्यायचं असेल त्याचा सोडून द्यायचं, मग राहिले हे त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे आर वाय इंटू एफ झेड, आर वाय इंटू एफ झेड मायनस आर झेड इंटू एफ वाय. ओके, नंतर मग मायनस काय समजा, मायनस आता नंतर घेतो आपण सेकंड युनिट, ज्याला म्हणतो आपण सेकंड एलिमेंट, तो मायनस जे कॅप आणि नंतर मग त्याचा कॉलम सोडून द्यायचं असते, त्याचा कॉलम सोडून द्यायचं, त्याचा रो सोडून द्यायचं, मग राहिलेलं आर एक्स एफ झेड मायनस आर झेड एफ एक्स आणि नंतर मग प्लस आपला लास्ट एलिमेंट के कॅप, आणि नंतर मग आता त्याचा कॉलम सोडून देणार, त्याचा रो सोडून देणार, राहिला काय आर एक्स एफ वाय मायनस आर वाय एफ एक्स तर हा बनेल टॉपचा फॉर्म्युला. जेव्हा समजा जेव्हा पोझिशन वेक्टर वेक्टर आर आणि समजा वेक्टर एफ फोर्स हे जर समजा त्याच्या कार्टेशियन कोऑर्डिनेटच्या टर्म मध्ये दिले असेल, तर मग तेव्हा टॉर्क सुद्धा काय होणार, त्याच्या कार्टेशियन कोऑर्डिनेटच्या टर्म मध्ये तो असा बनणार आहे, म्हणजे त्याचा डिटर्मिनंट बनला. ओके, हे झालेलं आहे. आता बघा, आपल्याला बघायचं आहे आपल्याला की मिनिमम टॉर्क किंवा असणार आहे, मॅक्झिमम टॉर्क किंवा असणार आहे. सो आपल्याला माहित आहे ऍज टॉर्क इक्वल टू काय असते, वेक्टर आर क्रॉस वेक्टर एफ असते,
आणि जर मग आपण त्याचे जर टॉर्कचे जर म्हटलं मॅग्निट्यूड, टॉर्कचे जर म्हटलं आपण मॅग्निट्यूड ती काय असते, ती असते आर एफ साईन थिटा. बर, आणि ज्यामध्ये थिटा काय असते, थिटा असते एफ आणि आर मधला अँगल. एफ हा एफ समजा आणि समजा काय हा आर यांच्या मधला काय असते अँगल असते थिटा. बर, आता जर समजा माझा वेक्टर एफ आहे, वेक्टर एफ आणि सपोज वेक्टर आर यांच्या मधला अँगल जर समजा किती असेल 90, बरोबर, म्हणजे ते असेल एकमेकांना परपेंडिक्युलर. इफ वेक्टर एफ इज परपेंडिक्युलर टू वेक्टर आर, मग तेव्हा दोघांमधला अँगल थिटा किती बनणार आहे, तो बनणार आहे 90 डिग्री. मग तेव्हा बा, तेव्हा मग जर म्हटलं आपण, तेव्हा आपल्याला माहित आहे साईन 90 डिग्री, तर हा काय असतो मॅक्झिमम, हा असतो मॅक्झिमम आणि तो किती असतो प्लस असतो. बरोबर, मग आता मग टॉर्चची मॅग्निट्यूड, टॉर्क काय बनणार आहे आर एफ आणि काय म्हणतो आपण साईन थिटा, साईन थिटा म्हणजे काय साईन 90, साईन 90 तो काय असतो मॅक्झिमम, हा साईन 90, साईन 90 तो किती बनला, तो बनला प्लस वन. बरोबर, तो बनला प्लस वन, तो बनला मॅक्झिमम. म्हणून मग जर समजा हा साईन थिटा जर समजा मॅक्झिमम असेल, ही जर त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू असेल, तर मग करस्पॉन्डिंग टॉर्क हा सुद्धा काय असणार मॅक्झिमम असणार आहे. म्हणून मग मॅक्झिमम टॉर्क इट इक्वल टू काय बनणार, तो बनणार आर इंटू एफ, तर हा झाला मॅक्झिमम टॉर्क, हा असतो मॅक्झिमम टॉर्क. आणि जर म्हटलं आपण मिनिमम टॉर्क किंवा असेल, मिनिमम टॉर्क किंवा असेल, सिंपल आहे. आता समजा कन्सिडर करा, समजा वेक्टर एफ आहे आणि वेक्टर आर आहे यांच्या मला अँगल समजा 90 नाही आहे, समजा अँगल तो किती आहे, अँगल समजा 0 डिग्री किंवा मग समजा तो आहे 180 डिग्री. पण हे केव्हा पॉसिबल, हे केव्हा पॉसिबल आहे, आर आणि एफ यांच्या मला अँगल 0 केव्हा पॉसिबल असेल, जेव्हा ते दोन असेल पॅरलल, जेव्हा पॅरलल अँगल 0, जेव्हा अँटी पॅरलल अँगल 180. बरोबर, हेन्स इफ वेक्टर एफ इज पॅरलल टू वेक्टर आर और वेक्टर एफ इज एंटी पैरेलल, इट इज एंटी पैरेलल टू वेक्टर आर, मग तेव्हा अँगल कसा बनणार आहे, अँगल बनतो 0 डिग्री किंवा मग 180 डिग्री. बरोबर, अँगल बनणार आहे 0 डिग्री किंवा टॉर्चची मॅग्निट्यूड ती किती असते, ती असते आर एफ साईन थिटा असते. बरोबर, पण आता थिटा काय म्हणून इथं थिटा घेतला आपण, इनिशियल घेतला 0, पण साईन 0, साईन 0 काय असते 0, आणि 0 टू पूर्ण टर्म ही बनणार आहे 0, हे तुम्हाला टॉर्क काय मिळणार आहे 0, आणि हा काय असेल मिनिमम टॉर्क असेल, मिनिमम टॉर्क. आणि किंवा जसं तुम्ही जर इथं 0 जर म्हटलं आपण, तर 0 आपण 0 कोट केला होता, साईन 0 0 होता, तुम्ही जर 180 जर कोट केला आपण, साईन 180 त्याच्यामध्ये व्हॅल्यू 0 असणार आहे. तुम्ही अँगल 0 कोट करायचं असेल 180 कोट करा, तर तुम्हाला पूर्ण टॉर्क काय मिळतो, तुम्हाला मिळणार 0 मिळणार आहे, मिनिमम भेटणार आहे. मी याचा अर्थ असं की वेक्टर एफ हा वेक्टर आर ला पॅरल असेल किंवा मग अँटी पॅरल असेल, तर टॉर्क त्यावर होणार आहे मिनिमम कुठे होणार आहे, किंवा ते टॉर्क कुठे होणार असेल 0 कुठे होणार आहे. ओके, हा झाला मिनिमम टॉर्क. एक आपल्याला डिस्कस आणखी करायचं आहे की टॉर्क एखाद्या बॉडीवरती टॉर्क ज्याला नको रोटेशनल इफेक्ट हा कमी किंवा जास्त हा कशावर डिपेंड आहे, समजा हा कशावर डिपेंड आहे ते पण पाहायचं आपल्याला. तर आपल्याला एकदम माहित आहे एज जो टॉर्क आहे टॉर्कची मॅग्निट्यूड, तर ती माहिती आपल्याला आर एफ साईन थिटा. याचा मिनिंग असा आहे की टॉर्कची जर म्हटलं आपण व्हॅल्यू, टॉर्कची व्हॅल्यू कोणावर डिपेंड आहे, आर वर डिपेंड आहे, दुसरी गोष्ट कोणावर डिपेंड आहे, एफ वर डिपेंड आहे, आणि कशावर डिपेंड आहे, थिटावर डिपेंड आहे. समजा कन्सिडर करा फोर्स कॉन्स्टंट आहे आणि थिटा सुद्धा कसं आहे कॉन्स्टंट आहे, ऍक्ट झालेला फोर्स त्याची व्हॅल्यू आणि समजा म्हटलं आपण त्या दोघांमधला अँगल हा जर कॉन्स्टंट असेल, मग हे जर समजा दोन झाले कॉन्स्टंट, एफ आणि थिटा झाले कॉन्स्टंट. बरोबर, हे जर दोन्ही जर झाले कॉन्स्टंट, मग तेव्हा मग राहिला काय बघता, राहिला आर. मग त्या केसमध्ये काय असते टॉर्कची मॅग्निट्यूड कोणावर डिपेंड असणार आहे, त्या आर वर डिपेंड असणार आहे. आर आर म्हणजे काय असणार आहे, त्या जो लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स असेल, फोर्स, बरोबर, फोर्स तर त्याचं ऍक्सिस पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स, जिथं फोर्स अप्लाय होत आहे म्हणजे लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स आणि समजा ते ऍक्सिस ऑफ रोटेशन त्यांच्यामध्ये डिस्टन्स आर वर डिपेंड असणार आहे. हेन्स टॉर्क विल डिपेंड ऑन आर, आणि आर म्हणजे काय असणार आहे, इट विल बी परपेंडिक्युलर डिस्टन्स. आर म्हणजे काय असेल, परपेंडिक्युलर डिस्टन्स असणार आहे, आणि कोणामधलं, तर लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स, लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स अँड आणि कोण, ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड ऍक्सिस ऑफ रोटेशन, तर या डिस्टन्स डिपेंड असणार आहे. आणि जर समजा आर जर जास्त म्हणत सर्व सर्व रिलेशन डायरेक्ट आहे की आर टॉर्क डायरेक्टली प्रश्न आर, याचा मिनिंग असेल आर जर जास्त तर टॉर्क येणार जास्त आहे. आणि म्हणून आता जर समजा एखाद्या बॉडीमध्ये जर समजा टॉर्क जर जास्त प्रोड्यूस करायचं असेल, तर आर वाढवतात, आर वाढवत म्हणजे डिस्टन्स वाढवतात. आपल्याला एक एक्झाम्पल माहित आहे, जे डोर असेल ना, डोरचं आपल्याला एक्झाम्पल कसं माहित आहे की समजा हे समजा डोर असणार आहे आणि समजा हे समजा इथे समजा ते फिक्स केलेलं आहे, हे केलेलं आहे, ओके, आणि समजा डोर ओपन क्लोज असं होऊ शकेल समजा. तर डोरच्या केसमध्ये बघा, समजा हा झाला त्याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन, बरोबर, हा झाला त्याचा, हा इथे त्याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे, बरोबर, कारण या ऍक्सिसच्या ओव्हरमध्ये, या ऍक्सिसच्या ओव्हरमध्ये बॉडी काय होतं रोटेट होत आहे, ओके.
मग आता बाई इथं जर म्हटलं आपण डोरचे केसमध्ये काय असते, त्याचे जे हँडल असणार आहे त्याचं हँडल माहिती काय, ते मॅक्झिमम केसमध्ये नेहमी ते कुठं असते, ते असते या डोरच्या ओपन एंडकडे किंवा ओपन एंडला असते, ओपन एंडच्या साईडने असते. बरोबर, इथं इथं हँडल असणार आहे, बरं इथं हँडल असणार ऍक्च्युअल मग तिथं तिथं काय असणार आहे, ते बरोबर सेंटरला का नाही आहे, जे हँडल असणार आहे डोरचं जे हँडल ते बरोबर ते ओपन एंडलाच का बरं समजा तिथं फिक्स करतात, ते मिडियम मिडल मध्ये का फिक्स करत नाही डोरच्या. बरोबर, मग त्याचं रिझल्ट, त्याचं रिझल्ट टॉर्क. आता पहा, एकतर हा जो डोर आहे ते ओपन किंवा क्लोज व्हायला पाहिजे. बरं, ओपन किंवा क्लोज होणे म्हणजे काय, टॉर्क, म्हणजे त्यामध्ये टॉर्क प्रोड्यूस व्हायला पाहिजे, त्याची टॉर्क कसं प्रोड्यूस व्हायला पाहिजे, समजा जास्त प्रोड्यूस व्हायला पाहिजे. बरोबर, फोर्स कमी अप्लाय करायला लागला पाहिजे आणि टॉर्क जास्त झाला पाहिजे, म्हणजे इझिली ओपन झालं पाहिजे. बरोबर, ज्यामुळे आपण ओपन इझिली व्हायला पाहिजे. मग त्यासाठी म्हणजे बा तिथं जे हँडल असते हँडलला सेंटरमध्ये नाही तर ते ओपन एंडला काफीस करतात, कारण जर इथं जर फोर्स अप्लाय केला आपण, आता फोर्स कुठे समजा हँडल आहे इथं, तर मग इथं आपण फोर्स अप्लाय करणार आहे क्लोज किंवा समजा ओपन देण्यासाठी, आपण फोर्स आपण हँडलवर अप्लाय करणार आहे, म्हणजे फोर्स इथे अप्लाय होत आहे. मग अप्लिकेशन ऑफ फोर्स, लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स इथं असणार आहे आणि एक्सेलरेशन इथं आहे. बरोबर, एक्सेलरेशन तो समजा इथं असणार आहे, तर हा इथं फोर्स अप्लायणार आहे, तर लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स आणि समजा एक्सेलरेशन यांच्यामध्ये डिस्टन्स हे मॅक्झिमम असलं पाहिजे. हे डिस्टन्स जर मॅक्झिमम, हे डिस्टन्स जर मॅक्झिमम, तर आर मॅक्झिमम. बरोबर आहे, आर मॅक्झिमम म्हणजे मग त्यामध्ये टॉर्क मॅक्झिमम होणार आहे, म्हणून त्या बॉडीमध्ये किंवा त्या डोरमध्ये काय असतं, टॉर्क असतो तो मॅक्झिमम होणार आहे, म्हणजे डोर ते इझिली रोटेट होते. क्लिअर, म्हणून मग तिथं काय असतं, हँडल जे असते ते जनरली काय करत होते, ओपन एंडच्या समजा एकदम साईडने असते. बरोबर, ते समजा ते फिक्स आपण फिक्स एंड पासून समजा ते लांब असते, अवे फ्रॉम दॅट फिक्स एंड ऑर एक्सेस अपोडेशन अँड ऍट द नियर द नियर द ओपन एंड ऑफ दॅट डोर. ओके, हे झालं एक एक्झाम्पल. दुसरी गोष्ट, आपल्याला माहिती आहे समजा जिथं समजा जिथं समजा हँडपंप वगैरे, समजा आता सध्या हँडपंप नसेल समजा, पण ते काही ठिकाणी असतं सपोज, तर जिथं हँडपंप असतात तर त्या हँडपंपचं जे हँडल असणार आहे, हँडपंपचं जे समजा हँडल असणार आहे, तर ते हँडलमध्ये जनरली काय खूप लॉंग असते, ते थोडंसं त्याची लेंथ जास्त असते. बरोबर आहे, जे हँडपंप असेल, हँडपंपचं जे हँडल असणार आहे, तर त्याची लेंथ कशी जास्त असते, आणि जो फोर्स जो अप्लाय करतो आपण, तो फोर्स अप्लाय करतो समजा, फोर्स अप्लाय करतो त्या लांब अप्लाय करतो आपण. बरोबर, म्हणजे हँडल जर लांब असेल तर फोर्स सुद्धा आपण काय आपण त्या समजा त्या हँडपंप पासून आपण लांब फोर्स अप्लाय करणार आहे. समजा कचरे करा असं हँडल असणार आहे आणि हे समजा एक्सेलरेशन असणार आहे, आणि त्या हँडल असून आपण असं आपण ते त्याला आपण समजा फोर्स वगैरे अप्लाय करणार आहे. मग इथे माहिती आहे की फोर्स आपण तो लांब अप्लाय करतो, आपण फोर्स लांब अप्लाय केला म्हणजे मग ते लांब अप्लाय केल्यामुळे डिस्टन्स जास्त असणार आहे. अप्लिकेशन ऑफ फोर्स आणि समजा एक्सेलरेशन, तर त्यांच्यामध्ये डिस्टन्स जास्त असते, डिस्टन्स जर जास्त म्हणजे आर जास्त म्हणजे त्यामध्ये टॉर्क जास्त होणार आहे, तर ते इझिली होणार रोटेट, तर त्यामुळे काय असतं ते हँडपंप थोडंसं इझी जाते. ते इझी का बरं जाते, कारण जे समजा हँडल असते त्याची लेंथ जास्त असते आणि आपण फोर्स आपण ते थोडंसं लांब अप्लाय करतो, आर जास्त टॉर्क जास्त. हे झालं एक एक्झाम्पल. एक आणखी एक एक्झाम्पल समजा ते आता एवढ्यात समजा काहींना माहीत असेल जे खेडेगावातले वगैरे असतील, तर तिथं माहिती आहे की तिथं त्यांना आपण ते जातं असते हा, ज्याच्यामध्ये समजा ज्याच्यामध्ये डाळ वगैरे किंवा मग त्याला आपण कधी कधी डाळ सुद्धा भरडतात, किंवा मग पूर्वीच्या काळी समजा त्याच्यामध्ये ज्वारी किंवा गहू वगैरे ते भरडायचे, म्हणजे त्याला आपण दळायचे म्हणून. आता सध्या इलेक्ट्रिक फ्लोअर मिल असतात, पण जे समजा पूर्वीच्या काळी जे समजा जातं जे यूज करायचे फ्लोअर मिल, ज्याला म्हणून आपण व्हिलेजमध्ये यूज करायचे फ्लोअर मिल जाते युज करायचे, तर त्याचं सुद्धा हँडल कसं असतं रे, समजा ते असं जर फिरायचं समजा तर त्याचं हँडल असणार, ते हँडल सुद्धा एक्सेल पासून लांब असायचं. ज्यांना पाहिलं असेल त्याला माहित असेल की त्या जे जातं असेल त्या जाताचं हँडल कसं असणार आहे, ते लांब असते त्या एक्सेल पासून लांब असते. जनरली काय असेल त्या, तर ते जे जातं असणार त्या जात त्या जाताचे काय त्या जात्याच्या जनरली ते सरकमफरन्सवरती असते, तर तिथं असं हँडल म्हणजे तिथं काय हँडल, कारण आपण फोर्स ऑफ तिथं अप्लाय करणार आहे, ऍप्लिकेशन ऑफ फोर्स तिथं असणार आहे आणि समजा एक्सेलरेशन त्याच्यामध्ये डिस्टन्स मॅक्झिमम ठेवतात, त्याच्यामुळे डिस्टन्स मॅक्झिमम त्यामध्ये टॉर्क जास्त प्रोड्यूस होणार आहे, इझिली प्रोड्यूस होणार आहे. सो म्हणून मग आपण असं म्हटलं की इथं आर मॅटर करते, की लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स आणि एक्सेलरेशन त्यांच्यामध्ये डिस्टन्स हे मॅटर करते, त्यामध्ये टॉर्क किती प्रोड्यूस होणार आहे. ओके, नेक्स्ट आता आपल्याला पाहायचं आहे डेरिवेशन ऑफ टॉर्क. समजा एखादी बॉडी जर समजा त्यावर फोर्स अप्लाय केला आणि फोर्स अप्लाय केल्यामुळे बॉडी झाली रोटेट, त्यामध्ये झालं टॉर्क प्रोड्यूस, मग त्या टॉर्कचं आपल्याला डेरिवेशन करायचे. आपण हे तर फॉर्म्युला पाहिलेच आहे, पण टॉर्कचा फॉर्म्युला आणखी येणार आहे, डेरिवेशन येणार आहे टॉर्कचं, आणि ते असणार आहे इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. सो टॉर्कचं डेरिवेशन इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. मग आपण डेरिवेशन किंवा एक्सप्रेशन डेरिवेशन ऑफ मोमेंट ऑफ फोर्स ऑर टॉर्क, बरोबर, डेरिवेशन ऑफ मोमेंट ऑफ फोर्स ऑर टॉर्क काढायचं आहे. मग आपल्याला कन्सिडर करायचं, एक रिजिड बॉडी आहे, एखादी रिजिड बॉडी आहे आणि रिजिड बॉडी होत आहे रोटेड, इट इज रोटेटिंग अवर सम एक्सिस, अवर सम एक्सिस, आणि एक्सिस कसा आहे, एक्सिस आहे पासिंग थ्रू पॉइंट ओ, सो एक्सिस आहे ओ झेड, एक्सिस आहे तो ओ झेड.
एक्सिस अपर मध्ये बॉडी होता है रोटेट, बॉडी जो रोटेट होता ना बा, बॉडी रोटेट होता ना इथं बघ, इथं त्या रोटेशनल बॉडीचा ह्या रिजिड बॉडीचा अँग्युलर ऍक्सिलरेशन असेल कॉन्स्टंट, अँग्युलर ऍक्सिलरेशन त्याला आपण अल्फा आणि हे काय असेल कॉन्स्टंट. सो कन्सिडर कन्सिडर अ रिजिड बॉडी, रिजिड बॉडी आणि ही काय होता है इज रोटेटिंग, इट इज रोटेटिंग विथ कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सिलरेशन, कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सिलरेशन दॅट इज अल्फा. मग अल्फा कॉन्स्टंट आहे आणि अबाउट अबाउट एन ऍक्सिस, अबाउट एन ऍक्सिस ओ झेड, ओके पासिंग थ्रू पॉइंट ओ, जो समजा ऍक्सिस आहे पासिंग थ्रू पॉइंट ओ, पॉइंट ओ ओके. आणि ऍज शोन इन फिगर, ऍज शोन इन फिगर. आता ऑब्विसली समजा हे जे रिजिड बॉडी समजा कन्सिडर करा, ही बनलेली आहे नंबर ऑफ पार्टिकलनी आणि एन पार्टिकलनी. समजा यामध्ये ही जी बॉडी असणार, ही बॉडी कशी बनली असेल, समजा एन पार्टिकल म्हणजे हा पहिला पार्टिकल असेल, हा दुसरा पार्टिकल असेल, किंवा मग समजा हा तिसरा पार्टिकल असेल, सॉलिड समजा हा असेल एन नंबरचा पार्टिकल, सेकंड थर्ड आणि हा समजा असेल एन नंबरचा पार्टिकल. आणि प्रत्येक जो पार्टिकल असेल, प्रत्येक पार्टिकल मास समजा असेल, पहिल्याचा मास एम वन असेल, दुसऱ्याचा मास एम टू असेल, तिसऱ्याचा मास एम थ्री असेल, सॉलिड टू एन नंबरचा मास किती असणार आहे एम एन. आणि प्रत्येक प्रत्येक पार्टिकलचं त्या एक्स पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स, प्रत्येक पार्टिकलचं एक्स पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स, तर पहिल्या पार्टिकलचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आर वन, दुसऱ्या पार्टिकलचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आर टू, तिसऱ्या पार्टिकलचं परपेंडिक्युलर डिस्टन्स ते असणार आहे आर थ्री, आर थ्री. आणि सो नॉट टू एन नंबरच्या पार्टिकल डिस्टन्स ते असणार आहे आर एन. सो दिस आर द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन. सो लेट द बॉडी, लेट द बॉडी कन्सिस्टिंग ऑफ, consisting of n number of particles, n number of particles of masses, pratyeka sa mass kaisa hai, of masses m1 m2 m3 m1 m2 m3 so on to mn, and with their perpendicular distance, with their perpendicular distances, perpendicular distances from axis of rotation, from axis of rotation are, that is r1, r2, r3, so on to rn respectively. Okay. आता आपण असं म्हटलं की जेव्हा बॉडी होते रोटेट, जेव्हा समजा बॉडी होते रोटेट तर तेव्हा त्याच्यामध्ये पार्टिकल परफॉर्म करतात सर्क्युलर मोशन. ओके मग इथं सुद्धा मग याचे पार्टिकल एम वन आहे, एम टू आहे, एम थ्री आहे, एम एन आहे, सगळे पार्टिकल जे होतील ते परफॉर्म होतील, ते परफॉर्म करतील सर्क्युलर मोशन. आणि जेव्हा हे पार्टिकल परफॉर्म करतील सर्क्युलर मोशन तर तेव्हा त्यांचं असेल अँग्युलर ऍक्सिलरेशन कॉन्स्टंट, कारण इथं बॉडीचं अँग्युलर ऍक्सिलरेशन कॉन्स्टंट, म्हणून प्रत्येक पार्टिकलचं अँग्युलर ऍक्सिलरेशन असणार आहे कॉन्स्टंट, अँग्युलर ऍक्सिलरेशन कॉन्स्टंट असणार आहे. पण प्रत्येक पार्टिकल जेव्हा मूव्ह होते सर्क्युलर पाथमध्ये तेव्हा त्याचं लिनियर ऍक्सिलरेशन सुद्धा असणार आहे, ए सुद्धा असणार आहे, पण ते असणार आहे डिफरंट. प्रत्येक पार्टिकल हा त्याचं अँग्युलर ऍक्सिलरेशन कॉन्स्टंट असणार आहे, ते अल्फा झेड असणार आहे, पण लिनियर ऍक्सिलरेशन डिफरंट असणार आहे. ऍज द बॉडी, ऍज द बॉडी रोटेट्स इट्स पार्टिकल्स, तर त्याचे जे पार्टिकल असणार आहे परफॉर्म सर्क्युलर मोशन, परफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि पार्टिकल जेव्हा सर्क्युलर मोशन बरोबर दिलं त्यांचं अल्फा असेल कॉन्स्टंट, विथ कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सिलरेशन, कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सिलरेशन अल्फास. प्रत्येक पार्टिकलचं अँग्युलर ऍक्सिलरेशन अल्फास असणार आहे, परंतु डिफरंट लिनियर ऍक्सिलरेशन. म्हणजे पहा आपण असं म्हटलं समजा हा जो पार्टिकल, हा पार्टिकल होणार सर्कलमध्ये, तर मग तेव्हा तो ह्या सर्कलमध्ये जेव्हा तो मूव्ह होणार आहे तर तेव्हा त्याचं अँग्युलर, त्याचं लिनियर ऍक्सिलरेशन ते असणार आहे त्या सर्कलला टॅन्जंट. हा जो पार्टिकल जर मूव्ह झाला सर्कल सर्क्युलर पाथमध्ये तर त्या सर्कलला लिनियर ऍक्सिलरेशन कसं ते असते टॅन्जेन्शियल असते. तर एम वन चं ज्याला ऍक्सिलरेशन या डायरेक्शन मध्ये, एम टू चं असणार आहे या डायरेक्शन मध्ये ए टू, एम थ्री चं म्हटलं आपण ती असणार समजा या डायरेक्शन मध्ये ए थ्री, आणि एम एन जर म्हटलं आपण ती असणार आहे या डायरेक्शन मध्ये ए एन. हे प्रत्येक पार्टिकलचं लिनियर ऍक्सिलरेशन काय असेल डिफरंट असणार आहे, बट विथ डिफरंट लिनियर ऍक्सिलरेशन, विथ डिफरंट लिनियर ऍक्सिलरेशन that is a1 a2
आणि इथे ते ए वन जर म्हटलं आपण आपल्याला माहिती आहे लिनियर एक्सेलरेशन आणि अँगुलर एक्सेलरेशन कसं असते फॉर्म्युला ए वन ए असते आर अल्फा ए काय असते आर अल्फा असणार आहे आणि जर म्हणून मी ए वन म्हटलं आपण ते बनणार आहे आर वन अल्फा आणि ते जर म्हटलं आपण ए टू तर ए टू काय बनणार आहे आर टू अल्फा ए थ्री जर म्हटलं आपण तर ते बनणार आहे आर थ्री अल्फा आणि सॉन टू ए एन जर म्हटलं आपण ते बनणार आहे आर एन अल्फा ओके रिस्पेक्टिवली आता आपण करायचं टॉर्क आता करायचं टॉर्क आपल्याला माहित आहे टॉर्कचा फॉर्म्युला टॉर्क प्रोड्यूस इन द बॉडी टॉर्क काय असं फॉर्म्युला टॉर्कचा फॉर्म्युला असतं वेक्टर आर क्रॉस वेक्टर एफ अगेन टॉर्क इक्वल टू दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट म्हणजे काय असते याचे मॅग्निट्यूड त्याचे मॅग्निट्यूड आणि दोघांमध्ये अँगलचा साइन थीटा आणि नंतर काय असते हा एन कॅप म्हणजे ज्यामध्ये थीटा माहिती आहे थीटा काय असते एफ आणि म्हणजे अप्लाय झालेला फोर्स त्या पार्टिक्युलर अप्लाय झालेला फोर्स आता जर म्हटलं आपण जो प्रत्येक पार्टिकल जर समजा मूव्ह होते प्रत्येक पार्टिकल समजा जर मूव्ह झाला ज्याला आपण समजा सर्क्युलर पाथ मध्ये मग ठीक आहे मग त्याचं असेल ऍक्सिलरेशन ए असणार आहे आणि मास काय असेल ए मास असेल एम मग मास आणि ऍक्सिलरेशन याचा प्रोडक्ट म्हणजे काय असेल फोर्स असणार आहे तो असेल फोर्स तो काय असेल फोर्स सो आर तर म्हटलं आपण ते परपेंडिक्युलर डिस्टन्स किंवा रेडियस असणार आहे एफ म्हणजे मग त्या पार्टिकल आपल्याला फोर्स असणार आहे साईन थीटा थीटा म्हणजे त्या आर आणि एफ मधला अँगल थीटा म्हणजे आर आणि एफ मधला काय असेल अँगल असणार आहे आणि एन कॅप जर म्हटलं आपण तो युनिट वेक्टर त्या टॉर्कच्या डायरेक्शन मधला टॉर्कच्या डायरेक्शन मधला वेअर थीटा असते इट इज द अँगल थीटा इज द अँगल बिटवीन एफ अँड आर एफ अँड आर आणि जो एन कॅप असणार आहे एन कॅप म्हणजे काय असते युनिट वेक्टर एन कॅप असते युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ टॉर्क इन द डायरेक्शन ऑफ टॉर्क तर टॉर्कची आपण डायरेक्शन पाहिलीच आहे ते अलॉंग द एक्सिस ऑफ रोटेशन असते आणि दोघांच्या प्लेनला असते परपेंडिक्युलर बर आता जर म्हटलं आपण टॉर्कचे जर म्हटलं आपण मॅग्निट्यूड टॉर्कचे जर म्हटलं आपण मॅग्निट्यूड हेल्स मॉड ऑफ टॉर्क तर ती काय असते फक्त ती असे एवढी आर एफ साइन थीटा असते आर एफ साइन थीटा असते आता या केस मध्ये जर म्हटलं आपण आता एफ एफ म्हणजे काय असेल आता हा समजा झाला मॅग्नेटो फॉर्म्युला टॉर्कचा मॅग्नेटो फॉर्म्युला तर काय करायचं आपल्याला इथं जर मग आपण समजा कन्सिडर करा पूर्ण बॉडीचा आपल्याला टॉर्क काढायचा आहे पूर्ण बॉडीमध्ये प्रोड्यूस झालेला टॉर्क काढायचा आहे तर ते कसं पडू आपण तर प्रत्येक पार्टिकलचा टॉर्क काढायचा आहे पहिल्या पार्टिकलचा टॉर्क काढायचा आहे म्हणजे पहिल्या पार्टिकलमध्ये पुढे झाला टॉर्क काढू दुसऱ्या पार्टिकलमधला पुढे झाला टॉर्क काढू तिसऱ्या पार्टिकलमधला पुढे झाला टॉर्क अशा सगळ्या पार्टिकलमधला पुढे झाला टॉर्क काढू आणि सगळ्या पार्टिकलमध्ये पुढे झाला टॉर्कची सम माहिती असणार काय पूर्ण बॉडीमध्ये असलेला टॉर्क आणि इथे सगळ्या टॉर्कची सम असणार आहे आता सम का बरं कारण आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की बॉडी होत आहे रोटेट आणि सगळे जे पार्टिकल सगळ्या पार्टिकलचे रोटेशनचे डायरेक्शन सेम आहे सगळ्या पार्टिकलची रोटेशनचे डायरेक्शन जर सेम असेल तर मग तिथं मग सगळ्या पार्टिकलच्या टॉर्कची डायरेक्शन सेम असणार आहे आणि सगळ्या टॉर्कची डायरेक्शन सेम म्हणून मग तिथं त्या सगळ्यांची सम होणार आहे सगळ्या टॉर्कची डायरेक्शन सेम असणार आहे म्हणून त्या सगळ्या टॉर्कची तिथं सम होणार आहे आणि म्हणून त्या सगळ्यांच्या सम आपल्याला भेटणार पूर्ण बॉडीचा टॉर्क तर इनिशियल आपल्याला काढायचं आहे पहिल्या बॉडीमधला टॉर्क कड ओपन आता पहिले कड ओपन पहिल्या बॉडीमधला टॉर्क सो फॉर फर्स्ट पार्टिकल ज्याचं मास किती आहे मास आहे एम ऑफ मास एम वन पहिल्या पार्टिकलचं मास किती आहे एम वन आहे मग बघा एम वन म्हटलं आपण मग त्याचं जर म्हटलं आपण ऍक्सिलरेशन लिनियर ऍक्सिलरेशन कसं असतं ते असणार आहे आर वन अल्फा ते असणार आहे आर वन त्यावर आपल्याला फोर्स एफ वन तो कसं असणार आहे तो असतो मास आणि समजा काय असतं ऍक्सिलरेशन असते फोर्स वर कसं असते मास इंटू ऍक्सिलरेशन आणि एफ वन जर म्हटलं आपण तर एम वन ए वन असणार आहे मग एफ वन कसं बनणार आहे एफ वन कसं बनेल एम वन आणि ए वन म्हणजे काय एम वन म्हणजे आर वन अल्फा हा झाला एफ वन हा झाला एफ वन त्यावरचा अप्लाय त्या पार्टिकल मधला टॉर्क हेन्स टॉर्क प्रोड्यूस इन फर्स्ट पार्टिकल टॉर्क प्रोड्यूस इन फर्स्ट पार्टिकल तर टॉर्क फॉर्म असतं आपल्याकडे टॉर्चे मॅग्नेट म्हणजे आपण फॉर्म कसं असते फॉर्म असते आर एफ आणि काय असते समजा साईन थीटा असते साईन थीटा आता एक आणखी कशी ठेवा इथं थीटा म्हणजे पहा जर म्हटलं आपण आता समजा फॉर्म अप्लाय केला समजा इनकेस आपण फॉर्म जर आपण अप्लाय केला पहिले मध्ये पार्टिकल तुम्हाला टॉर्क म्हटलं आपण टॉ वन कसं बनणार आहे टॉ वन बनणार आहे आर वन एफ वन आणि समजा साईन थीटा टॉ वन आर वन एफ वन आर वन एफ वन एफ वन म्हणजे काय असते एफ वन म्हणजे असते एम वन एम वन आणि ए वन एम वन आणि ए वन बरोबर एफ वन काय म्हणला एम वन ए वन आणि समजा साईन थीटा
साईन थिटा पण मिळेल ना, किंवा साईन थिटा म्हणत चालले. आता हा जो थिटा असते, थिटा म्हणजे काय असतं बाबा, थिटा तसं पाहिलं आपण आर नाही, म्हणजे अँगल असणार आहे. पण जर आपण फोर्स वगैरे लिहिला, आपण त्याच्या फॉर्म्युलामध्ये लिहिलं, तर इथं काय म्हणते मास आणि ऍक्शन होणार आहे. म्हणून मग आता इथं काय काय बनणार आहे, जो थिटा असेल, थिटा असणार आहे अँगल कोणामधला, ए वन आणि आर वन मधला. थिटा काय असेल, अँगल असेल ए वन आणि आर वन मधला. कारण एम तो समजा हा जो समजा हा तर स्केलर आहे, बरं, ए वन आणि आर वन ए वन बा म्हणजे ऍक्सलरेशन, ऍक्सलरेशन कसं ती असते टॅन्जंट डायरेक्शन मध्ये असते, आणि आर वन म्हणजे काय रेडियस आहे, सर्कलची रेडियस असते. आर वन रेडियस असते आणि ए वन आहे समजा टॅन्जंट डायरेक्शन मध्ये, म्हणजे दोघांमध्ये अँगल किती असतो, तो दोघांमध्ये अँगल असतो, तो असतो 90 डिग्री, बरोबर आहे. ऍज जे ए वन असते, तर ए वन कसं असते परपेंडिक्युलर टू आर वन, किंवा मग ऍक्सलरेशन जे असतं समजा ते असते परपेंडिक्युलर टू रेडियस वेक्टर. मग त्या दोघांमध्ये अँगल थिटा किती असतो, असतो 90 डिग्री. आणि साईन 90 जर कोट केला तर तो प्लस वन होणार आहे. म्हणून मग जे टॉर्क बनते, जे टॉर्क टॉर्क म्हणजे बनते समजा आर वन, म्हणजे काय म्हटलं आपण हा ए वन आणि हा एम वन ए वन आणि हा साईन, आणि साईन 90, साईन 90 किती असते, तो प्लस वन असते. साईन 90 प्लस वन, आणि जर म्हटलं आपण इथं प्लस वन जर कोट केला आपण, तर तो उत्तर आला, म्हणजे तू नाही येते चालते. म्हणजे मग आता टॉर्क चा फॉर्म काय म्हणतात, तो टॉर्क वन काय म्हणत आहे आर वन एम वन ए वन. पण अगेन ए वन पण तुम्हाला माहिती आहे, ए वन आहे आर वन फॉर्म. सो टॉर्क वन काय म्हणत आहे आर वन हा एम वन, आणि ए वन म्हणजे काय आर वन अल्फा. आर वन आणि हा आर वन म्हणजे आर वन स्क्वेअर बनणार आहे. म्हणजे मग आपल्याला जर म्हटलं आपण इथं जर म्हटलं आपण टॉर्क वन पहिल्या पार्टिकल मधला टॉर्क, तो कसा म्हणत आहे हा एम वन आणि हा आर वन, आर वन म्हणजे आर वन स्क्वेअर, आर वन स्क्वेअर आणि इंटू अल्फा. तर हा झाला पहिल्या पार्टिकल मधला टॉर्क. पहिल्या पार्टिकल मधला टॉर्क, ओके. आता बघू आपण दुसऱ्या पार्टिकल मधला टॉर्क, सेकंड पार्टिकल मधला टॉर्क. ज्या प्रकारे आपण समजा आपण पहिल्या पार्टिकलचा टॉर्क काढला, तर सिमिलरली आपण दुसऱ्याचा पण करू शकतो, दुसऱ्याचा पण त्यावर आपण डायरेक्टली करू शकतो आपण त्याच फॉर्म्युला सारखा. सो टॉर्क प्रोड्यूस्ड इन सेकंड पार्टिकल, इन सेकंड पार्टिकल ज्याचा मास समजा एम टू असणार आहे, ऑफ मास एम टू, ऑफ मास एम टू, आणि मग तो कसा बनणार आहे टॉर टू बनणार आहे, आणि तो टॉ वन सारखाच बनणार आहे. तर टॉर टू इक्वल टू काय बनणार आहे एम टू आर टू स्क्वेअर, आर टू स्क्वेअर आणि इंटू अल्फा. हा ज्याला सेकंड पार्टिकल म्हणजे टॉर्क. सिमिलरली आपण करू शकतो आपण तिसऱ्या मधला आणि समजा सॉल्व टू एम एन मधला. सिमिलरली टॉ थ्री जो बनणार आहे तो कसा बनणार आहे, तो बनणार आहे एम थ्री आर थ्री स्क्वेअर आणि काय अल्फा. आणि त्याचं म्हणून आपण एन नंबरच्या पार्टिकल म्हणजे टॉर्क, तर टॉ एन, तर तो कसा बनणार आहे एम एन आणि आर एन स्क्वेअर आणि अल्फा. हा जसं एन नंबरच्या पार्टिकल मधला टॉर्क. आता अगेन आपण काय म्हणतो, सगळ्या पार्टिकलचं बघा, सगळ्या पार्टिकलची रोटेशन सेम आहे, त्यामुळे सगळ्यांमध्ये कुठे जर टॉर्कची डायरेक्शन बघितली ती असणार आहे सेम असणार आहे. सगळ्यांची जर अँटी क्लॉकवाइज असेल तर प्रत्येकाच्या टॉर्कची डायरेक्शन असणार आहे अपवर्ड. सो ऍज द डायरेक्शन ऑफ, द डायरेक्शन ऑफ रोटेशन, डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ ऑल द पार्टिकल्स, ऑल द पार्टिकल्स इज सेम, हेन्स देअर द डायरेक्शन ऑफ देअर, द डायरेक्शन किंवा डायरेक्शन्स ऑफ देअर टॉर्क, ऑफ देअर टॉर्क विल ऑल्सो बी सेम, विल ऑल्सो बी सेम. मग सगळ्या टॉर्कची डायरेक्शन जर सेम असेल, तर मग पूर्ण बॉडीचा टॉर्क म्हणजे काय असेल, सगळ्या टॉर्कच्या सम एवढा. हेन्स हेन्स द टॉर्क प्रोड्यूस इन द होल बॉडी, इन होल बॉडी इज द सम, इज द सम ऑफ ऑल द टॉर्क, सम ऑफ ऑल द टॉर्क प्रोड्यूस इन इंडिव्हिज्युअल पार्टिकल, इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स, ओके. आणि म्हणून मग आपण काय म्हणतो, पूर्ण बॉडी म्हणून टॉर्क, म्हणजे तो कसं बनणार आहे, सगळ्या टॉर्कच्या सगळं बनणार आहे, म्हणजे टॉर्क वन प्लस टॉर्क टू प्लस टॉर्क थ्री सॉरी टू प्लस टॉर्क एन. तर प्रत्येकाची टॉर्क वनची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, कोट करायची आहे टॉर्क टूची व्हॅल्यू, कोट करायची टॉर्क थ्रीची व्हॅल्यू, सगळ्यांची व्हॅल्यू कोट करा, म्हणजे तुम्हाला टॉर्क काय भेटणार आहे, पूर्ण बॉडी मधला टॉर्क, रिझल्टंट टॉर्क. तर टॉर्क वन किती आपल्याकडे, टॉर्क वन आहे एम वन, एम वन आर वन स्क्वेअर अल्फा, प्लस टॉर्क टू किती आहे, टॉर्क टू आहे एम टू आर टू स्क्वेअर अल्फा, प्लस टॉर्क थ्री किती आहे एम थ्री
एम थ्री आर थ्री स्क्वेर अल्फा आणि सोन टू प्लस टॉ एन म्हणजे काय असते एम एन आर एन स्क्वेअर आणि अल्फा. ओके सगळ्यांच्या टॉर्च आपण समजा व्हॅल्यू पोट केली. आता तिथं जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक टर्म मध्ये आणि तिच्या प्रत्येक टर्म मध्ये तिथं अल्फा कॉन्स्टंट आहे, मग अल्फा आपण तो कॉन्स्टंट बाहेर काढू. जर म्हटलं आपण त्याचा जर आपण अल्फा जर कॉमन काढला बा प्रत्येक टर्म मध्ये अल्फा आहेच, तो अल्फा कॉमन निघाला मग राहणार काय, तर तिथे राहणार आहे एम वन आर वन स्क्वेअर बरोबर प्लस मग समोर काय राहणार दुसऱ्या टर्म मध्ये एम टू आर टू स्क्वेअर प्लस एम थ्री आर थ्री स्क्वेअर आणि सोन टू प्लस एम एन आर एन स्क्वेअर आणि तो कॉन्स्टंट काय तो कॉमन अल्फा, कॉमन अल्फा. ओके आणि ते हे जे ब्रॅकेट आहे ब्रॅकेट मध्ये एम वन आर टू स्क्वेअर प्लस एम टू आर टू स्क्वेअर प्लस एम थ्री आर थ्री स्क्वेअर म्हणजे काय अशी एवढी प्रोडक्ट आहे, सगळ्या प्रोडक्टचे सम आहे. आपण याला गायला शकतो आपण की बाबा समेशन समेशन आय इक्वल टू वन ओव्हर एन आणि कोणी सम आहे अशा प्रोडक्टची, प्रोडक्ट कुठला आहे एम आय आर आय स्क्वेअर अशा प्रोडक्टची सम आहे आणि इंटू हा अल्फा इंटू अल्फा. परत हे जर म्हटलं आपण हे काय असते मोमेंट ऑफ इनर्शिया आहे माहिती आहे कला, सो दिस इज नथिंग बट नथिंग बट द मोमेंट ऑफ इनर्शिया आय आणि हा समजा अल्फा. सो आपल्याला टॉर्क समोर हा पण भेटला इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया टॉर्क इक्वल टू आय इंटू अल्फा. ओके सो आता बघा इथं जर आपण हे जर समजा आपण डेरिवेशन जर तुम्हाला डेरिवेशन विचारलं की समजा डिराइव द एक्सप्रेशन फॉर द टॉर्क फोर्स इन द रोटेटिंग बॉडी, सो यू आर रिक्वायर्ड टू राइट अप टू दिस मच टॉर्क इक्वल टू आय इंटू अल्फा इथं तुम्हाला लिहावं लागेल. आणि जर आणखी जर आपण समोर जर म्हटलं आपण एक छोटस आपण कंपेरिझन म्हटलं आपण पाहू आपल्याला एक माहित आहे फोर्स, फोर्स मध्ये बघा फोर्स मध्ये फॉर्म्युला फोर्स आपण कसं असते मास इंटू एक्सिलरेशन, फोर्सच्या वर्गामध्ये मास इंटू एक्सिलरेशन असते आणि टॉर्कच्या वर्गामध्ये काय आय इंटू अल्फा असते बघा. इथं पण एक्सिलरेशन पण अँगुलर एक्सिलरेशन असते, हे लिनियर असते आणि काय असते अँगुलर. आता बघा म्हणून म्हणतात आपण म्हणू शकतो फोर्स मध्ये हे ऍक्च्युअली जर म्हटलं आपण ही केस आहे समजा लिनियर मोशनची, ही केस आहे लिनियर मोशनची. सो लिनियर मोशन मध्ये फोर्स आणि रोटेशन मोशन मध्ये टॉर्क बरोबर आहे, लिनियर मोशन मध्ये फोर्स आणि रोटेशन मोशन मध्ये काय असते टॉर्क असे त्याचे रोल असतात. लिनियर मोशन मध्ये जो रोल प्ले करतो फोर्स तो रोटेशन मध्ये रोटेशन मोशन मध्ये टॉर्क प्ले करणार आहे. लिनियर मोशन मध्ये फोर्स जो रोल प्ले करणार आहे तो रोल असेल त्यासारखाच रोल असेल टॉर्कचा पण कोणामध्ये रोटेशन मोशन मध्ये. सिमिलर आणखी जर आपण कम्पेअर केला आपण देखा इथं एक्सप्रेशन आहे पण लिनियर आहे, इथं आहे असं अँगल एक्सप्रेशन इथं काय राहिला. दुसरी गोष्ट काय राहिली मग आता मास आणि आय मोमेंट ऑफ इनर्शिया हे पण असेल सिमिलर असेल हे असेल अनालॉगस. म्हणजे लिनियर मोशन मध्ये जो रोल प्ले करते मास तर रोटेशन मोशन मध्ये तो रोल प्ले करते मोमेंट ऑफ इनर्शिया आपण आधीच पाहिलेला आहे. काय म्हटलं आपण लिनियर मोशन मध्ये मास जो रोल प्ले करते तोच रोल रोटेशन मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया आय प्ले करतो. सो एम इन लिनियर मोशन इट इज अनालॉगस विथ द आय इन रोटेशन मोशन. ओके दिस इज ऑल अबाउट द टॉर्क.